5 वर्षांपर्यंत 100 युनिटचं वीज बिल माफ करू, कोरोना काळातील वीज बिलामध्ये सवलत देऊ अशा फसव्या घोषणा दिवाळीपूर्वी करणाऱ्या तीन तिगाडी सरकारनं पलटूराम बनून दिवाळी संपताच आपले दिवाळखोरीचं प्रदर्शन मांडत वीज बिल माफ होणार नाही असं घोषित करून सर्वसामान्य जनतेच्या आशेवर पाणी फिरवलंय असा आरोप भाजपच्या वतीने करीत धुळे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर वीज बिलाची होळी करण्यात आली. महावितरणला हाताशी घेऊन अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारत सर्वसामान्यांच्या जीवनावर आर्थिक संकट निर्माण करीत त्यांचा मानसिक छळ या सरकारनं सध्या सुरू केलाय. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवणं, आधीच्या सरकारवर खोटे आरोप करीत जनतेची दिशाभूल करणं फक्त हीच बनवेगिरी सध्या तिघाडी सरकार करीत आहे. वीज बिल माफीचं श्रेय नेमकं घ्यायचं कुणी? फक्त या श्रेयाकरिता जनतेला वेठीस धरलं जात आहे असं हे असंवेदनशील तिघाडी सरकार आपला प्रत्येक शब्द फिरवित आहे असा सनसनीत आरोप खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याही ग्राहकाचं वीज कनेक्शन कट होऊ देणार नाही आणि जोपर्यंत हे निद्रिस्त सरकार जागा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार. कोरोनाच्या काळामध्ये धुळेकर नागरिकांनी छळ करणाऱ्या अव्वाच्या सव्वा आलेल्या वीज बिलांची होळी करत निषेध व्यक्त केला.